सावंतवाडीतील कोलगाव हे निसर्ग संपन्न गाव, डोंगर दऱ्यात वसलेलं हे एक सुंदर गाव। गाव डोंगर भागात असल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा तशा कमीच, त्यामुळे प्रत्येक जण प्रवासासाठी शोधतो तो स्वतःचा मार्ग। या प्रवासासाठी सर्वसामान्यांचा आधार आहे ती सायकल। अशाच एका सामान्य कुटुंबातील सायकल स्वाराची ही प्रेरणादायी कथा। हो, खरोखरच आजच्या तरुणांसाठी ती प्रेरणादायीच आहे। कोलगाव गावात राहणारे डोंगरेवाडीतील महादेव गणपत खाडी असं या अवलियाचं नाव। वय वर्ष 85, वय 90 कडे झुकलेलं असताना हे आजोबा आजही सायकल वरूनच दर दिवशी 12 किलोमीटरचा प्रवास करतात। वयाच्या 18 वर्षी या आजोबांनी सायकल हातात घेतली। आजही ना सायकलने या आजोबांची साथ सोडली ना आजोबांनी सायकलची, दोघेही एकमेकांचा आधार बनून राहिले। संसाराचा जीवनगाडा याच सायकलच्या साथीनं त्यांनी आजपर्यंत हाकलाय। सध्या दर दिवशी दूध घालण्यासाठी आजोबा या सायकलवरूनच कोलगाव ते सावंतवाडी असा दररोज 12 किलोमीटरचा प्रवास करतात। यातून त्यांना आर्थिक फायदा तर होतोच, पण शारीरिक तंदुरुस्तही ते आहेत। सिंधुदुर्ग लाईव्हच्या सिटी ऑन सायकल इव्हेंटचं कौतुक करत या तरुणांनी भाग घेण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। सायकल आज जवळजवळ 50 वर्ष मी चाल पहिली जवळजवळ काहीतरी 18-19-20 इतकं ते सुरुवात केलं। सायकलीमुळे आपला काहीतरी व्यायामच्या प्रकारची आपली चांगली रोग दिली सायकलीमुळे व्यायाम केल्यावर। त्यांचा हा सायकल प्रवास तरुणांसाठी आदर्शवत ठरेल एवढं मात्र नक्की।